नमस्कार, मी प्रसिद्धा कांबळे. तुम्ही पाहताय लोकसत्ता ऑनलाईन. देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होतोय. महाराष्ट्रात निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय आणि आपण पाहत आहोत की भाजपला सरशी मिळालेली नाहीये. महाविकास आघाडी सध्या लीडवरती आहे. आपण सध्या आहोत दक्षिण मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर. इथे तुम्ही पाहू शकता की भाजपने पूर्णपणे जल्लोषाची तयारी केलेली आहे, मात्र जल्लोष अजून झालेला नाहीये. तुम्ही या बाजूला पाहू शकता की काही लोक कर्नाटकवरून आली आहे, तर काही बुलढाण्यावरून ही बंजारा समाजाची लोक आलेली आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून त्यांना इथे बोलवण्यात आलंय, पण अजूनपर्यंत तरी जल्लोष हा भाजप कार्यालयाबाहेर झालेला नाही. त्याचं कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रात आलेल्या भाजपच्या ह्या निकालाचा आहे. भाजपने 40 पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा सहज केला होता, मात्र अजूनही भाजपला तो टप्पा गाठता आलेला नाहीये. त्यामुळे भाजप कार्यालयाबाहेर ही जल्लोषाची तयारी सुरू झालेली पाहायला मिळाली. जरी असली तरी हा जल्लोष अजूनही झालेला नाही. सकाळी 7 वाजल्यापासून ही माणसं आलेली आहेत, पण जल्लोष अद्यापही झालेला नाही आहेत. यानंतर निकालाचं चित्र पूर्ण स्पष्ट झाल्यानंतर भाजपचे नेते यावरती काय प्रतिक्रिया देणार आहेत, किंवा हा जल्लोष कशा प्रकारे ते साजरा करणार आहेत की नाही, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.